खरं तर गणेश चतुर्थी कधी येते याची मी वाट पाहतो. मला घडवण्यासाठी शेकडो हात दिवस रात्र काम करीत होते. पण अभळ फाटलं आणि मी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरात पूरग्रस्त झालो. ज्या चित्रशाळेत मला सजवलं जात होत त्या चित्रशाळा नदी नाल्यांच्या पोटामध्ये विसरल्या. मला हे असं पाहणं तुम्हाला आवडलं नसेल हे कळतंय मला, पण आईचा रागच असा की मीही त्यातून सुटलो नाही. पण आई का रागा याचा कधी विचार केलाय? खर तर नद्या नाले व खाडीवर अनधिकृत केलेली बांधकामं, त्यांचा रोडावलेला प्रवाह, त्यांचं बुजलेलं पात्र यावर तिनं आपला फक्त हक्क